राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतची मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं यासाठी येत्या 17 जानेवारीपासून राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतलाय. 8 जानेवारीला महाराष्ट्र सरकारनं राज्यातील संपूर्ण शाळा सरसकट 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्या अनुषंगानं मेस्टा संघटनेनं तात्काळ संस्था चालकांची बैठक घेतली. या बैठकीत इंग्रजी शाळांबाबत सविस्तर चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला याची माहिती मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना मेस्टाच्या वतीनं शासनाला ही विनंती करण्यात येत आहे. आम्हाला तुमच्याशी संघर्ष करायचा नाही आहे, परंतु सोमवारपर्यंत आपण घेतलेला निर्णय जर आपण फिरवला नाही तर आम्हाला नाविलाजानं सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा ह्या जशा होत्या तशा सुरू कराव्या लागतील. भले आम्ही कडक नियम पाळू त्याबद्दल दुमत नाही, परंतु शाळा मात्र सोमवारपासून आम्ही जशाच्या तशा सुरू ठेवू एवढीच विनंती मला या माध्यमातून शासनाला करायची आहे.